राज्यात पेट्रोलच्या किमतीनं केव्हाच नव्वदी पार केली. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमतींमुळे पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्याचं कारण सरकारकडून सांगितलं जात आहे, पण वस्तुस्थिती काहीशी वेगळी आहे. केंद्र आणि राज्य सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवर लावलेल्या भरमसाठ करांमुळे आज सामान्यांवर महागडं पेट्रोल डिझेल घेण्याची वेळ आली आहे. पक्षात एक विशेष रिपोर्ट. दिल्ली में बैठी हुई सरकार ने वादा किया था महंगाई कम करेंगे. कहा था ना डीजल का क्या हुआ? पेट्रोल का क्या हुआ? पेट्रोल का क्या हुआ? देशात 2014 पूर्वी पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या दराविरोधात नरेंद्र मोदींसह सर्वच नेते आंदोलन आणि टीका करत होते. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे नव्हे तर काँग्रेस सरकारनं लावलेल्या भरमसाठ करामुळे पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्याचा दावा विरोधात असताना भाजपाचे नेते करत होते. आता भाजपा सत्तेवर येऊन 4 वर्ष झाली आहेत. या काळात कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या, मात्र पेट्रोल आणि डिझेलचे दर मात्र वाढतच गेले. काँग्रेस सरकारच्या काळात आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाची किंमत जास्त असताना 80 रुपयांच्या आत मिळणारं पेट्रोल भाजपा सरकारच्या काळात आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती तेव्हाच्या तुलनेत कमी असतानाही 90 रुपयांच्या वर गेले आहेत. नेमकं हे कसं घडलं त्यावर एक नजर टाकूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. 16 ऑगस्ट 2013 रोजी कच्च्या तेलाची किंमत $111 प्रति बॅरल होती. आज ती आहे $78.67 प्रति बॅरल. तेव्हा डीलरला पेट्रोल 52 रुपये 15 पैशांना मिळायचं. आज ते 43 रुपये 11 पैशांना मिळत आहे. म्हणजेच 9 रुपये 4 पैशांनी आता डीलरला पेट्रोल स्वस्त मिळत आहे. काँग्रेसच्या काळात केंद्र सरकारचा कर होता 9 रुपये 48 पैसे. मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर या करात वाढ करून तो करण्यात आला 19 रुपये 48 पैसे. म्हणजेच केंद्र सरकारचा कर दुपटीने वाढला आहे. काँग्रेसच्या काळात राज्य सरकारचा कर होता 12 रुपये 68 पैसे. त्यात वाढ करून 15 रुपये 65 पैसे आणि 9 रुपये सेस मिळून राज्याचा कर आता झाला आहे 24 रुपये 65 पैसे. 2013 डीलरचं कमिशन होतं 1 रुपये 79 पैसे, तर त्यात वाढ करून ते आता करण्यात आलंय 3 रुपये 42 पैसे. म्हणजेच 2013 काँग्रेस सरकारच्या काळात कच्च्या तेलाची किंमत $111 प्रति बॅरल असताना पेट्रोलची किंमत होती $76.10. तर आज भाजपा सरकारच्या काळात कच्च्या तेलाची किंमत $78.67 प्रति बॅरल असताना पेट्रोलची किंमत आहे $90.76. आता हेच गणित आपण डिझेलच्या दरवाढीबाबत बघूयात. कारण डिझेलचा वापर शेती, माल वाहतूक यासाठी केला जातो आणि डिझेलचा दर वाढला की सर्वच वस्तूंच्या किमती वाढतात. 16 ऑगस्ट 2013 रोजी कच्च्या तेलाची किंमत $111 प्रति बॅरल होती. आज ती $78.67 प्रति बॅरल झाली आहे. तेव्हा डीलरला डिझेल $41.80 मिळायचं. आज ते $46.69 मिळत आहे. म्हणजेच पूर्वीपेक्षा आज डीलरला डिझेल स्वस्त मिळत आहे. काँग्रेसच्या काळात केंद्र सरकारचा डिझेलवर कर होता 3 रुपये 56 पैसे. मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर या करात वाढ करून तो करण्यात आलाय 15 रुपये 33 पैसे. म्हणजेच केंद्र सरकारचा डिझेलवर कर तिपटीने वाढलाय. काँग्रेसच्या काळात डिझेलवर राज्य सरकारचा कर होता 6 रुपये 6 पैसे. भाजपाच्या काळात राज्याच्या करातही वाढ होऊन तो झाला आहे 13 रुपये 2 पैसे आणि 1 रुपया सेस मिळून तो होतो 14 रुपये 2 पैसे. तेव्हा डीलरचं कमिशन होतं 1 रुपये 9 पैसे, तर त्यात वाढ करून ते आता करण्यात आलंय 2 रुपये 23 पैसे. म्हणजेच 2013 काँग्रेस सरकारच्या काळात कच्च्या तेलाची किंमत $111 प्रति बॅरल असताना डिझेलची किंमत 52 रुपये 54 पैसे होती. तर आज भाजपा सरकारच्या काळात कच्च्या तेलाची किंमत $78.67 प्रति बॅरल असताना डिझेलची किंमत आहे $78.28. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल $40 असताना केंद्र सरकारनं देशातील लोकांना दिलासा देण्याऐवजी करात वाढ केली आहे. सत्तेवर येण्यापूर्वी भाजपचे नेते पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींवरून त्यावेळच्या काँग्रेस सरकारवर तीव्र टीका करायचे. मात्र सत्तेवर आल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याऐवजी केंद्र आणि राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलवर भरमसाठ कर लावून सामान्यांच्या खिशाला कात्री लावल्याचं या सगळ्या आकडेवारीवरून दिसून येत आहे.
या वाढत्या किमतीवरून दररोज सोशल मीडियावरून सरकारवर जोरदार टीकाही होते. मात्र तरीही पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दररोज वाढताना आपल्याला दिसत आहेत. दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई.